हॅलो छोटे मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत चौथी भाग दोन, जे तुमचं नवीन पुस्तक आलेलं आहे 2023 आणि 24 मध्ये, पान नंबर 57 मधला गणितातला दुसरा धडा भागाकार भाग एक, त्यातला स्वाध्याय पाहतोय आपण। भागाकार करा हे तुम्हाला गणित दिलेले आहेत ना, तर पहिलं गणित आपण पाहूया कसं सोडवायचं ते। भागाकार करा म्हणजे हे भागाकाराचं असं चिन्ह असतं, हे जी संख्या आहे ना दोन नंबरला म्हणजे उजव्या साईडला दिलेली असते ती पुढे ह्या कॉपच्यात म्हणजे ह्याच्यात ह्या जास्तीन वाटी त्याच्या आतमध्ये टाकायची, आणि जी पहिली संख्या आहे ना म्हणजे जी मोठी संख्या आहे ती त्याच्या पुढं लिहायची। आता पाचच्या संख्येत तीन आहे का? पाचच्या संख्येत तीन नाही आहे। पाचच्या संख्येत तीन ही छोटी संख्या आहे। आपल्याला पाचच्या संख्येत इथं पाच दिलं असतं तरी आपण भाग घ्यायला असता, पण पाचपेक्षा तीन ही संख्या छोटी आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं शून्य द्यावं लागेल, आणि इथं पण शून्य देऊन पा तीनातनं शून्य वजा झाल्यानंतर किती उत्तर येतं? तीनच उत्तर येतं। आता त्याच्यानंतर पुढली संख्या काय आहे? तीन आहे, मग ती खाली घ्यायची। आता पाचच्या पाड्यात 33 आहे का? 33 नाही आहे पाचच्या पाड्यात, पण 30 आहे। किती नंबरला आहे 30? 5 1 5 5 2 10 5 3 15 5 24 5 4 5 25 5 6 30, सहा नंबरला आहे। मग इथं 30 लिहायचं, आणि तीनमधून शून्य वजा गेल्यानंतर किती उत्तर येतं? तीन, आणि तीनातनं तीन गेल्यानंतर शून्य किती उत्तर किती येतं? शून्य येतं। आता दुसरं गणित काय आहे? जी छोटी संख्या असते ना उजव्या साईडची ती ह्या वाटीत घालायची, आणि जी मोठी संख्या असते ना ही आतमध्ये टाकायची, ह्या घरात बसवायची तिला। मग आठच्या पाड्यात एक चार आहे का? नाही आहे। आठ चार ही संख्या आठपेक्षा छोटी आहे, त्याच्यामुळे काय करायचं? इथं आहे ना शून्याने भाग द्यायचा, इथं शून्य लिहायचा, आणि खाली चारातनं शून्य वजा गेलं वजा चारातनं शून्य वजा घातल्यानंतर किती येतं उत्तर? चारच येतं। आणि मग पुढली संख्या काय आहे? एक आहे, तिला खाली घ्यायची। आठच्या पाड्यात 41 आहे का? 41 नाही आहे आठच्या पाड्यात, 40 आहे। किती नंबरला आहे? 8 1 8 2 16 8 3 24 8 4 32 8 1 8 2 16 8 3 24 8 4 32 8 5 40 8 6 8 4 41 48 ही संख्या मोठी, आपण मोठी संख्या घेऊ शकत नाही। मग छोटी संख्या बघायची 41 पेक्षा छोटी संख्या कोणती? तर 40 ही संख्या छोटी आहे। मग आपण इथं काय येणार? किती नंबरला आहे? 1 2 3 4 5 नंबरला आहे। मग 5 वर लिहिला आणि 40 इथं लिहिला। आता एकातनं शून्य गेल्यानंतर उत्तर किती येतं? एकच येतं। चारातनं चार गेल्यानंतर उत्तर किती येतं? शून्य येतं। तिसरा प्रश्न काय आहे? 7 ह्याच्यात घालायचा छोटी संख्या, आणि 51 ही आतमध्ये घ्यायची। आता 7च्या पाड्यात 5 आहे का? ती छोटी संख्या आहे, ती नाही आहे त्याच्यात। मग इथं शून्य लिहायचा, खाली शून्य द्यायचा। मग इथं 5 शून्य वजा केल्यानंतर किती येतं? 5 येतं। पुढली संख्या काय? 1, तिला खाली घ्यायची। 7च्या पाड्यात 51 आहे का? 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 51 आहे का? नाही आहे। पण 56 ही संख्या मोठी होती, आपल्याला 51 पेक्षा छोटी पाहिजेत। किती नंबर? मग आपण त्याच्यापेक्षा छोटी संख्या 49 घेऊ शकतो ना, ती त्याच्याजवळ आहे, त्याच्यामुळे तीच संख्या घ्यायची। आणि का घेतो आहे आपण? कारण की ती 7च्या पाड्यात आहे, नसती तर घेतली नसती आपण। किती नंबरला आहे? 7 नंबरला आहे। 7 7 49 51 वजा केल्यानंतर किती उत्तर येतं? 49 50 51 52 50 51 दोन उत्तर येतं, ची वजा बाकी करून पहा तुम्ही। त्याच्यानंतर चौथा प्रश्न काय आहे? 9 ही घालायचं वाटीत, आणि 80 काय ती बसवायचं घरात। 9च्या पाड्यात 8 येतो का? नाही आहे, ती छोटी संख्या आहे। मग काय करायचं? शून्याने भाग द्यायचा। 8 शून्य वजा केल्यानंतर किती उत्तर येतं? शून्य। पुढलं काय आहे? सॉरी, 8 उत्तर येतं, पुढलं काय आहे? शून्य। मग आता काय करायचं? समजणार नाही का? हां, आता 9च्या पाड्यात 80 येतो का? 9चा पाडा लिहायचा। 9 1 9 2 9 18 9 3 27 9 4 35 9 5 5 4 9 6 54 9 37 68 9 8 72 91 81 90 10 90 81 येतोय, पण ह्या 81 ही संख्या 80 पेक्षा मोठी, त्याच्यामुळे आपण ती घेऊ शकत नाही। मग आपल्याला किती घ्यावं लागेल? 72 ही संख्या घ्यावं लागेल, आणि 72 किती नंबरला आहे? 9 8 72 म्हणल्यावर 8 वर लिहायचा। 80 मधनं 72 वजा गेल्यानंतर उत्तर किती येतं? 8।
ही झाली बाकी. जर तुम्हाला समजलं असेल तर लाईक करा, कमेंट करा. थँक्यू वॉचिंग दिस व्हिडिओ.